आवर्जून पहा काही खास महत्त्वाच्या 76 आरोग्य टिप्स। नंबर 1, कोरफडमध्ये हळद मिसळून चेहऱ्यावर लावा, याने डाग नाहीसे होतील। नंबर 2, कांद्याचा रस केसांना लावल्याने पांढरे केस देखील काळे होतात। हे रस लावल्याने केस पांढरे होणे तर कमी होईलच, पण केस चमकदार होतील। नंबर 3, रोज सकाळ संध्याकाळ 30 मिनिटे चालल्याने शेकडो आजारांपासून आराम मिळतो। नंबर 4, शाईचा डाग लागल्यास डाग असलेल्या भागावर मीठ लावून चोळा, डाग निघून जातील। नंबर 5, पुदिन्याचे पाने घेऊन त्वचेवर घासल्याने त्वचा मुलायम, कोमल आणि सुंदर होईल। नंबर 6, 1 कप कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि 1 चमचा खडीसाखर घालून ते चहाप्रमाणे प्याल्याने यकृताशी संबंधित सर्व समस्या दूर होतात। नंबर 7, उसाच्या रसात आल्याचा रस मिसळून प्या, यामुळे शरीराची उष्णता कमी होईल। नंबर 8, खाताना जीभ दाताखाली आली तर लगेच काहीतरी गोड खा, आराम मिळेल। नंबर 9, पाण्यात मीठ टाकून फरशी पुसल्यास किडे आणि माशांपासून सुटका होईल। नंबर 10, कच्चा लसूण खाल्ल्याने तुमचे हृदय मजबूत राहते। नंबर 11, गुलाब पाण्याने चेहरा धुवा, यामुळे तुमचा चेहरा नेहमी साफ राहील। नंबर 12, आले पाण्यात उकळून सकाळ संध्याकाळ प्याल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो। नंबर 13, रोज बीटरूट खाल्ल्याने जुन्या खोकल्यापासून आराम मिळतो। नंबर 14, आंबा खाल्ल्यानंतर पाणी पिणे म्हणजे विष खाण्यासारखे आहे, आंबा खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये। नंबर 15, खजूर मिसळून म्हशीचे दूध प्याल्याने तुमची उंची लवकर वाढेल। नंबर 16, लिंबूचे सेवन लिव्हरसाठी खूप फायदेशीर आहे। नंबर 17, पाणी पिऊन लघवी केल्याने तुमची किडनी स्वच्छ राहील। नंबर 18, उन्हात वाळून ठेवलेला 1 चमचा कारल्याचा चूर्ण रोज सेवन केल्याने मधुमेहापासून आराम मिळतो। नंबर 19, अंडी ज्या पाण्यात उकळली आहेत त्या पाण्याने तोंड धुतल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात। नंबर 20, रोज लिंबू आणि आल्याचा रस प्याल्याने वाढणारे पोट कमी होण्यास मदत होते। नंबर 21, रोज 1 टोमॅटो खाणाऱ्याचे केस पांढरे होत नाहीत। नंबर 22, तळलेल्या अन्नाचे सेवन कमीत कमी करा, यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहील आणि ॲसिडिटीसारखी समस्या होणार नाही। नंबर 23, रात्री दही खाल्ल्याने अपचन होते। नंबर 24, रोज झोपण्यापूर्वी तुमच्या पायाच्या तळव्यावर आणि हाताच्या तळव्यावर तेलाची मालिश करा, यामुळे तुमचे अनेक आजारांपासून रक्षण होईल। नंबर 25, खजूर खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, यामुळे पचन बिघडते। नंबर 26, जर तुमच्या दातांना कीटकांचा त्रास होत असेल किंवा तुमचे दात हलत असतील तर कडुलिंबाची टूथपेस्ट वापरा। नंबर 27, कोरफडमध्ये हळद घालून चेहऱ्यावर लावल्याने डाग आणि सुरकुत्या नाहीशा होतात। नंबर 28, जर तुम्हाला आरसा चमकवायचा असेल तर बटाट्याच्या सालीने स्वच्छ करा, याने आरसा स्वच्छ होईल। नंबर 29, जर तुम्हाला ॲलर्जीचा त्रास असेल तर कडुलिंबाचा वापर करा, यामुळे ॲलर्जीपासून आराम मिळेल। नंबर 30, नारळाचे सेवन केल्याने व्यक्तीतील कमजोरी आणि आळस दूर होतो। नंबर 31, पोटात जळजळण्याची समस्या असल्यास रोज 1 ग्लास ताक प्या, यामुळे पोटाची जळजळ दूर होईल। नंबर 32, डोके खाजत असेल तर दह्याने डोक्याला मसाज करा, याने डोक्यातील कोंडा दूर होईल। नंबर 33, जीभ पांढरी असेल तर तोंडात फोड येतात। नंबर 34, जर तुम्हाला सुंदर आणि स्मार्ट राहायचं असेल तर तुमच्या आहारात भात आणि चपातीचे प्रमाण कमी करा आणि फळांचे प्रमाण वाढवा। नंबर 35, जर तुम्हाला हृदयविकाराचा झटका टाळायचा असेल तर रोज कांदा आणि लसूण खा आणि रोज सकाळी 1 सफरचंद खा। नंबर 36, सकाळी हिरव्या गवतावर बसून दीर्घ श्वास घेतल्याने हृदयाचे आजार बरे होतात। नंबर 37, ज्यांचे पोट साफ नाही त्यांनी 1 चमचा सुंठ कोमट पाण्यासोबत सेवन करावे। नंबर 38, पैदल चालल्याने पाय आणि बोटांची लांबी वाढते। नंबर 39, लघवी करताना जळजळ होत असल्यास दररोज लिंबू पाणी किंवा नारळ पाणी प्यावे। नंबर 40, रोज काकडी खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो। नंबर 41, लिंबू आणि काकडीचा रस मिसळून प्याल्याने चेहऱ्याची त्वचा स्वच्छ होते। नंबर 42, पुदिना आणि लिंबाचा रस याचे मिश्रण प्याल्याने तुमची पचनक्रिया सुधारेल। नंबर 43, आले आणि लिंबाचा रस मिसळून रोज प्याल्याने वजन कमी होते। नंबर 44, रोज नाश्त्यात स्वतःला आणि मुलांना दही खाण्याची सवय लावा। नंबर 45, मोहरीच्या तेलाने शरीराची मालिश केल्याने गॅसची समस्या दूर होते। नंबर 46, सकाळी रिकाम्या पोटी 2 भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने चेहऱ्यावर चमक येते आणि केस मजबूत होतात। नंबर 47, नाश्त्यात दही खाल्ल्याने ॲनिमियापासून सुटका मिळते। रोज दही खाणाऱ्याला कधीच युरिन इन्फेक्शन होत नाही। नंबर 48, पोटावर झोपणारी व्यक्ती लवकर वृद्ध होते। नंबर 49, बद्धकोष्ठाची समस्या असल्यास काळ्या तुतीचे सेवन करा। नंबर 50, जर तुम्हाला रक्तदाबाची समस्या असेल तर अंजिराचे सेवन करा।
नंबर 51, तुमचा मेंदू कमजोर असेल तर रोज बदामाचे सेवन करा, यामुळे मेंदूला शक्ती मिळते. नंबर 52, दररोज संत्री खाल्याने रंग साफ होण्यास मदत होते आणि गर्भवती महिलांनी संत्राचे सेवन करावे, कारण जन्माला येणाऱ्या मुलांचा रंग निखळण्यास मदत करते. नंबर 53, प्रवासामुळे माणसाचा ताण कमी होतो हे तुम्हाला माहीत आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. नंबर 54, कारल्याचा रस मधुमेहांच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. नंबर 55, लहान मुलांच्या पोटात जंता असल्यास त्यांना रोज टोमॅटो खायला द्या, यामुळे पोटातील जंता दूर होतील. नंबर 56, उकळलेल्या तांदळाच्या पाण्याने तोंड धुतल्याने रंग साफ होईल आणि सुरकुत्या आणि डाग देखील दूर होतील. नंबर 57, जास्त मिरची मसाले वापरल्याने व्यक्तीचे आयुर्मान कमी होते आणि ज्यांना मूळ व्याधाची समस्या आहे त्यांनी मिरची मसाले अजिबात खाऊ नयेत. नंबर 58, एका दिवसात 4 ते 5 काजू खाऊ शकता, यापेक्षा जास्त काजू खाल्ल्यास फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. नंबर 59, सकाळी रिकाम्या पोटी 1 चमचा मेथी दाणे खाल्ल्याने गुडघेदुखीपासून आराम मिळतो. नंबर 60, कमी पाणी प्यायल्याने होठ कोरडे होतात आणि होठांवर भेगा पडू लागतात. नंबर 61, ज्यांची पचनशक्ती चांगली नसते त्यांनी रोज उसाचा रस प्यावा. नंबर 62, उलट्या थांबवण्यासाठी बडीशेपच्या पाण्याने गुळण्या करा, यामुळे उलट्या थांबतील. नंबर 63, रोज काकडी खाणाऱ्यांना श्वसनाचे आजार होत नाहीत. नंबर 64, ज्या महिलांची त्वचा कोरडी आहे अशा महिलांनी नाशपाती खावे. नंबर 65, दुपारच्या जेवणानंतर थोडा वेळ विश्रांती घेणे आणि रात्रीच्या जेवणानंतर फिरणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. नंबर 66, लाल मिरचीचा जास्त वापर डोळ्यांना आणि मेंदूला हानी पोहोचू शकतो. नंबर 67, साखरेशिवाय लिंबू पाणी प्यायल्याने श्वासाची दुर्गंधी दूर होते. नंबर 68, वेलची पाण्यात उकळून प्यायल्याने ताप कमी होण्यास मदत होते. नंबर 69, खूप थंड पाणी प्यायल्याने केस गळतात. नंबर 70, लिंबू सेवन केल्याने स्मरणशक्ती तीक्ष्ण होते आणि यकृताची कमजोरी दूर होते. नंबर 71, पाणी नेहमी सिपसिप प्या, एकाच दमात पाणी पिऊ नका. नंबर 72, रोज खजूर खाल्ल्याने अंतर्गत कमजोरी दूर होते. नंबर 73, अपचनाची समस्या असल्यास दुधाचे सेवन करू नका. नंबर 74, पोटदुखी अचानक सुरू झाल्यास कोमट पाण्यात काळे मीठ टाकून प्यावे, पोटदुखीपासून आराम मिळेल. नंबर 75, सूर्यप्रकाशामुळे चेहऱ्याचा रंग काळा झाला असेल तर थोडासा द्राक्षाचा रस चेहऱ्यावर लावा आणि रस सुकल्यानंतर चेहरा धुवा, यामुळे चेहरा स्वच्छ होईल. नंबर 76, जर तुमच्या हिरडे आणि दात हलत असतील तर तीळ खा. तर मित्रांनो, हे आरोग्य टिप्स कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.